नमस्कार। नगर प्राथमिक शिक्षण समिति सूरत संत सावतामाळी प्राथमिक शाळा, मी महेंद्र जगन्नाथ खंगा। आज आपण इयत्ता चौथी मध्ये प्रकरण आहे गणिताचं विटांचा आकार, या विषयी आपण माहिती मिळवूया। त्या प्रथम तुम्हाला एक थोडीशी माहिती आपल्याला सांगायची की ज्या वेळेस आपण घर बनवतो तर घर बनवताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची, कोणकोणत्या वस्तूची आपल्याला गरज पडते। तर सुरुवातीला आहे वीट, रेती, सिमेंट, कपची आणि पाणी। या पाच गोष्टींची आपल्याला आवश्यकता पडते। तर आज आपल्याला गणित या विषयामध्ये विटाची माहिती मिळवायची। विटाचा आकार कसा आहे, विटाला किती बाजू आहेत, विटाला किती कोण आहेत, याविषयी आपल्याला आज चर्चा करायची। तर चला बालमित्रांनो, मी तुम्हाला आज विटांविषयी, विटाच्या आकाराविषयी थोडक्यात माहिती देतो। या ठिकाणी आकृती आपण काढलेली आहे आणि प्रत्यक्षात सुद्धा तुम्हाला एक वीट दाखवतो। तर आपण आता आपल्या प्रकरणाला सुरुवात करूया। बालमित्रांनो, ही आहे वीट। ही वीट तुम्ही सर्वांनी पाहिलेली आहे, हो की नाही, हो ना। तर ही जी वीट आहे, या विटाचा आकार, या विटाची आकृती मी या ठिकाणी पाडलेली आहे। आता या विटांच्या आकारावरून आपल्याला दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे, बरोबर। तर आता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। बाळमित्रांनो, पहिला प्रश्न आहे, ए बाजूकडून विटाचा आकार कसा दिसत आहे। ही वीट आहे, बरोबर, हा वीट आहे, ही आकृती दिलेली आहे। तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ए बाजूकडून, ही बाजू ए दिलेली आहे आकृतीमध्ये। तर त्या ए बाजूकडून विटाचा आकार कसा दिसतो, तर या ठिकाणी आता आकृतीद्वारे आपण पाहू। या दोन रेषा आणि या दोन रेषा, आकृतीमध्ये या दोन रेषा लांब आहेत, या दोन रेषा लांब आहेत आणि या दोन रेषा लहान आहेत। तर बाळमित्रांनो, तुम्हाला माहिती असेल ज्या आकृतीचे दोन भाग लांब आणि दोन भाग, दोन बाजू लहान असतात, तर त्या आकाराला आपण लंब चौरस असं म्हणतो। तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे ए बाजूकडून विटाचा आकार कसा दिसत आहे। तर आकृतीमध्ये ए भाग दिलेला आहे, बरोबर, आणि या ए भागामध्ये आपण आता पाहिलं त्याप्रमाणे, तर हा आकार आहे लंब चौरस। तर आपण आता या ठिकाणी उत्तर मध्ये लिहू लंब चौरस। तर बालमित्रांनो, पहिल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळालं ए भागाचं लंब चौरस। आता दुसरा प्रश्न आहे, विटाच्या बी बाजूकडून विटाचा आकार कसा दिसत आहे। तुम्हाला आता मी सुरुवातीला वीट दाखवली त्याप्रमाणे विटाची बी बाजू, आता ही विटाची ए बाजू आहे। या ए बाजूमध्ये हा जो वरचा भाग आहे तो ए भाग आहे। आता याप्रमाणे इथं दिलेला आहे हा बी भाग, इकडचा म्हणजे हा भाग, हा जो भाग आहे हा बी भाग आहे। तर या बी भागाचा आकार आपल्याला कसा दिसत आहे, तसा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। तर याचं उत्तर आपण आता इथं लिहू। तर तुम्ही पाहिलं असेल
हा आहे बी भाग. तर या आकृतीचा आकार किंवा या विटाचा आकार आपल्याला दिसत आहे चौरस. कसा दिसत आहे? चौरस. तर आपण आता या ठिकाणी याचे उत्तर लिहू चौरस. बरोबर. चला तर बालमित्रांनो आता पुढचा प्रश्न आपण घेऊ. तिसरा प्रश्न विचारला आहे सी बाजूकडून. विटाची सी बाजू जी आहे, विटाची सी बाजू, त्या बाजूकडून विटाचा आकार कसा दिसत आहे. तर आकृतीमध्ये पाहिलंय तर त्याचप्रमाणे आपण इथं पाहू की हा जो भाग आहे वरचा भाग तो आहे ए बाजू, ही आहे बी बाजू, आणि ए बाजूच्या एकदम विरुद्ध बाजूला म्हणजे खालच्या बाजूला ती आहे सी बाजू. तर वरची जी ए बाजू आहे तसंच सेम खाली पण आहे, म्हणून वरचा जो आकार आहे लंब चौरस, या दोन बाजू लांब आहेत, दोन बाजू लांब आहेत आणि दोन बाजू लहान आहेत. सेम तसंच खाली सुद्धा आहे, दोन बाजू लांब आहेत आणि दोन बाजू लहान आहेत. म्हणून वरचा जो भाग आहे तो लंब चौरस आहे, म्हणून खालचा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला कसा मिळेल? लंब चौरस. तर बालमित्रांनो आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते आहे लंब चौरस. तीन प्रश्नांची उत्तर आता आपल्याला मिळाली. आता चौथा प्रश्न आहे विटाला किती बाजू आहे. बरोबर. विटाला किती बाजू आहे? आपण विटाचा आकार पाहिला, आकृतीमध्ये ए बाजू बी बाजू सी बाजू पाहिली. बरोबर. आता चौथा प्रश्न आहे विटाला बाजू किती आहे. तर बाळमित्रांनो ही आहे वीट. बरोबर. तर विटाला किती बाजू आहे? तर आपण इथं बाजू किती आहे ते पाहूया. तर ही वरचा जो भाग आहे ही एक बाजू झाली, त्याच्या विरुद्ध खाली ही झाली दुसरी बाजू. बरोबर. समोरची तिसरी, त्याच्या मागे चौथी, ही पाचवी आणि ही सहा. तर बाळमित्रांनो विटाला एकूण सहा बाजू आहेत. किती बाजू आहेत? सहा. एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा. तर विटाला एकूण किती बाजू झाल्या? सहा बाजू. तर आपण आता चौथ्या प्रश्नाचे जे उत्तर आहे विटाला एकूण किती बाजू असतात त्याचे उत्तर आपण इथे लिहू सहा. तर बाळमित्रांनो आपण आता इथं चौथा प्रश्न पाहिला, त्याचं उत्तर सुद्धा आपण मिळवलं. आता पुढचा प्रश्न आहे विटाला किती किनारी आहेत. विटाला किती किनारी आहेत? तर आता आपण त्याचं सुद्धा उत्तर आपण आता प्रत्यक्ष वीट पाहून त्या किनारी विषयी माहिती मिळवूया. तर माझ्याजवळ ही वीट आहे. बरोबर. आता याच्या किनारी आपल्याला मोजायचं आहे. बरोबर. किनारी म्हणजे हा कोपरा. बरोबर. तर ही पहिली किनार एक, त्याच्या मागची ही दोन, ही तीन आणि ही चार. तर आपल्याला हे चार किनारी वरच्या बाजूला भेटल्या, एक, दोन, तीन आणि चार. बरोबर. सेम तसं खालची आता पाच, सहा, सात आणि आठ. बरोबर. वरती चार किनारी, खाली चार किनारी, आठ झाल्या. नंतर ही झाली नऊ, ही झाली दहा, ही अकरा आणि ही बारा. तर या प्रकारे आपल्याला या विटामध्ये बारा किनारी मिळतील. किती मिळतील विद्यार्थी मित्रांनो? किनारी बारा. तर आपण आता आपलं जे उत्तर आहे बारा
ते 12 आपण आता इथं लिहू. चला तर बाळमित्रांनो, आपल्याला पाचव्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा मिळालं. आता पुढचा प्रश्न आहे आपला, विटाला किती कोण आहे. आता कोण म्हणजे काय? कोण म्हणजे कोपरा. कोण म्हणजे काय? कोपरा. तर जसं आता आपण बाजू पाहिल्या, किनारी पाहिल्या, आता आपल्याला पाहायचं आहे विटाला किती कोण असतात. तर त्याच्यासाठी सुद्धा परत आपल्याला विटाचा आधार घ्यावा लागेल, बरोबर. आणि या विटाचा आधार घेऊन आपल्याला आता कोणाची माहिती मिळवायची. तर आता कोण मोजायचा असेल तर या विटाला किती कोण आहे, तर हा जो भाग आहे, हा जो कोपरा आहे, हा एक कोपरा झाला. आपल्या भाषेमध्ये आपण त्याला कोपरा म्हणू. नंतर हा दुसरा कोपरा झाला, हा तिसरा कोपरा झाला आणि हा चौथा कोपरा. तर विटाला किती, वरच्या बाजूला किती कोपरे आले? चार. त्याचप्रमाणे सेम त्याच्याच खाली पाच, सहा, सात आणि आठ. तर या विटाला एकूण कोपरे आहेत आठ. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात आणि आठ. तर या विटाला एकूण कोण, एकूण कोण, तर एकूण कोण किती आहेत? आठ. तर आपण आता आपलं जे उत्तर आहे, विटाला किती कोण आहेत, त्याचे उत्तर आपण इथे लिहू. आठ. तर आता आपण आकृतीद्वारे तसं जर प्रत्यक्ष वीट पाहून आपण विटाची माहिती मिळवलेली आहे. आता आपला शेवटचा प्रश्न आहे, दिलेल्या विटाचा आकार कसा आहे. आपल्याला चित्रामध्ये आकृतीमध्ये दिलेला आहे, तरी सुद्धा आपल्याला ही जी वीट आहे याचा संपूर्ण जर विचार केला, विटाचा जर संपूर्ण विचार केला, आपण बाजू पाहिल्या, किनारी पाहिल्या, कोण पाहिले, आता पूर्ण विटाचा जर आपण विचार केला, तर विटाचा विचार करून इथं प्रश्न विचारलेला आहे, दिलेल्या विटाचा आकार कसा आहे. जी वीट आहे या विटाचा आकार कसा आहे, तर आपल्याला याचे उत्तर मिळेल, विटाचा आकार लंब घन आहे. विटाचा आकार लंब घन आहे. तर आपल्याला आता या ठिकाणी सातव्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे लंब घन. तर बाळमित्रांनो, या प्रकारे आपण आता फळ्यावरती विटाच्या आकाराविषयी माहिती मिळवलेली आहे. त्याचे कोण, त्याची बाजू, त्याच्या किनारी, तसेच त्याचा आकार याविषयी आपण माहिती मिळवलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर याच्यानंतर पुढचा व्हिडिओ लाईक करा. नमस्कार.